कार्यशाळा किती आरोपी पकडले आणि कसं म्हणजे हा प्रकार काय? या तपासामध्ये मानपाडा पोलीस निरीक्षक श्री काब्दुले राऊत आणि जोनथ्रीचे आमचे स्क्वाडचे पाळदे, एमएफसीचे वाघ, मानपाडाचे भोईर, टिळकनगरचे जाधव, या सगळ्यांनी अतिशय आउटस्टँडिंग अशा प्रकारच्या टीमचं स्पिरिटचं प्रदर्शन करून या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना अटक केलेलं आहे. आरोपींची नावं आहेत एहसान साबीर आलम हे आणि नदीम झाकीर आलम. दोन्हीही बेतवारी किसनगंज बिहार येथील आहेत. हे दोघेही त्या ठिकाणी शेजारी चालू असलेल्या बिल्डिंगच्या कामामध्ये तिथं प्लंबर म्हणून काम करत होते आणि या दोघांच्या त्या ठिकाणी जेवढे लेबर्स होते आणि आजूबाजूला जेवढे लोक आहेत या सगळ्यांच्या हालचालींचा अभ्यास करून त्या ठिकाणी उपलब्ध असलेले क्ल्यूज, सायंटिफिक इव्हिडन्स, टेक्निकल काही ट्रेसेस या सगळ्यांचा आणि सर्कमस्टॅन्शियल इव्हिडन्सचा उपयोग करून घेऊन पोलिसांनी हे दोन आरोपी अटक केलेले आहेत. त्या दिवशी नक्की काय झालं होतं, कसा काय आरोपी केला, काय केला म्हणजे? या आरोपींनी या मुलाला गुंगीकारक औषध कुठल्या तरी सिडेटिव्ह याच्यामधून दिलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अशा प्रकारचा अत्याचार करून त्याचा जो मृतदेह आहे तो शेजारच्या त्या बिल्डिंगच्या परिसरातल्या टँकमध्ये टाकलेला आहे. तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि आरोपीने तशी कन्फेशन पण दिली. दोघांनी त्याच्यावर अतिप्रसंग केला की तर सगळा तपासाचा भाग आहे. आता कालच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि आता तपास अटक केल्यानंतर प्राथमिक स्थितीमध्ये आहे. या सगळ्या प्रश्नांची उकल तपासादरम्यान करण्यात येईल. सर, गुन्हा नंतर हे कुठे गेले होते का, म्हणजे बाहेर कुठे गेले का, गावी गेले का? सध्या तरी असं दिसून येत नाही आहे, परंतु हे सगळं आम्ही त्यांनी काय केलेलं आहे प्रिपरेशन, त्याच्यानंतर त्यांची कंडक्ट, हे सगळ्याचं तपासादरम्यान उकल होईल. फॉरेन्सिक्स आणि मेडिको ते ज्युरिस्प्रुडन्सचे जे प्रोफेसर्स आहेत जे यांची अतिशय मोलाची मदत झालेली आहे. त्यांच्या सगळ्या व्यस्त सगळ्या कामामधून त्यांनी दे वेर काइंड इनफ टू व्हिजिट द सीन ऑफ ऑफेन्स आणि आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे इनपुट्स त्यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत. त्याची सुद्धा ह्या गुन्ह्याची अतिशय कॉम्प्लिकेटेड गुन्हा होता, त्याची उकल होण्यासाठी मदत झालेली आहे. थँक्यू.